नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी रवी कुमार कांबळे आपलं स्वागत करतो केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघर जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन दोन्ही लस वेळेवर घ्याव्यात तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही हे विसरू नका आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या मास्क वापरा सुरक्षित अंतर राखा हात चेहरा वारंवार स्वच्छ धुवा कोविड नाईन्टीनशी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण शून्य एक एक तेवीस सत्त्याण्णव ऐंशी शेहेचाळीस आणि एक शून्य सात पाच या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा शून्य दोन शून्य सव्वीस बारा त्र्याहत्तर चौऱ्याण्णव या राज्यस्तरावरच्या मदतवाहिनीशी संपर्क करू शकता ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारनाथ इथं शंकराचार्यांची समाधी तसंच मूर्तीचं अनावरण घृष्णेश्वर परळी औंढा तुळजापूर आणि माहूरसह देशभरात ब्याऐंशी तीर्थस्थळी विशेष कार्यक्रम आणि राज्यात दिवाळी झाल्यानंतर घरोघरी जाऊन लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर उत्तराखंडात श्रीक्षेत्र केदारनाथ इथं श्रीमद आद्य शंकराचार्यांची समाधी तसंच मूर्तीचं अनावरण करण्यात आलं केदारनाथ धाम इथं दोनशे कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं उद्घाटन तर दोनशे कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते आज करण्यात आलं आद्य शंकराचार्यांनी देशभरात बारा ज्योतिर्लिंगांसह ज्या तीर्थक्षेत्रांना पदस्पर्श केला अशा ब्याऐंशी तीर्थक्षेत्री भारतीय जनता पक्षातर्फे केदारनाथ इथल्या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणासह विशेष कार्यक्रम घेण्यात आले सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमांमध्ये नाम नामसंकीर्तन साधू महंतांचा सत्कार तसंच पूजन करण्यात आलं औरंगाबाद जिल्ह्यात घृष्णेश्वर मंदिर परिसरात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत घृष्णेश्वराची पूजा अभिषेक आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात विधानसभेतले विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वराचं पूजन तसंच अभिषेक विधी पार पडला केंद्रीय पंचायत राज, राज्यमंत्री कपिल पाटील केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत भजन कीर्तन आदी कार्यक्रम घेण्यात आले बीड जिल्ह्यातील परळी इथं भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्यासह तालुकाध्यक्षांच्या हस्ते वैद्यनाथाची महापूजा करण्यात आली भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे शहरातील जनतेसोबत या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाल्या हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात भाजपच्या वतीनं महाआरती करण्यात आली यावेळी माजी आमदार रामराव वडकुते आमदार तानाजी मुटकुळे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह असंख्य शिवभक्त तसंच भाजप कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं संत महंत आणि लोकप्रतिनिधी तसंच भाविकांनी तुळजाभवानी मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनवर हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवला अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त पारायण प्रकाश बोधले आमदार राणा जगजितसिंह पाटील औसाचे आमदार अभिमन्यू पवार भाजपचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले नांदेड जिल्ह्यात माहूर इथं या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणासह विविध कार्यक्रम पार पडले खासदार प्रताप पाटील चिखलीकर किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्यासह अनेक भाविक यावेळी उपस्थित होते राज्यातल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना या महिन्याअखेरपर्यंत कोविड प्रतिबंधक लसीची किमान पहिली मात्रा देण्याच्या दृष्टीनं दिवाळी झाल्यानंतर घरोघरी जाऊन लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे चालू महिन्यात केंद्राकडून राज्याला कोविड प्रतिबंधक लशीच्या दोन कोटींपेक्षा जास्त मात्रा मिळणार असून सुमारे सत्तर लाख मात्रा शिल्लक आहेत हे लक्षात घेता नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला लसीची किमान पहिली मात्रा देण्याचं उद्दिष्ट निश्चित कल असून यादृष्टीनं नियोजन सुरू झालं आहे लसीची एकही मात्रा न घेतलेल्या तसंच दुसरी मात्रा प्रलंबित असलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्याचं काम सध्या प्रशासकीय पातळीवर सुरू असून दिवाळी झाल्यानंतर या लोकांच्या लसीकरणासाठी विशेष उपक्रमही राबवले जाणार असल्याचं आरोग्य विभागातल्या सूत्रांनी सांगितलं देशातल्या कोविड नाईन्टीन प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच हर घर दस्तक या उपक्रमाची घोषणा केली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पुढाकार घेत नाशिक जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यात पेगलवाडी गावात आज घरोघरी जाऊन ज्यांचं लसीकरण झालं नाही त्यांची माहिती घेऊन कोविड प्रतिबंधक लसीची मात्रा देण्यात आली डॉक्टर भारती पवार यांनी ट्विटर वरून ही माहिती दिली आहे हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता यासाठी ट्विटर आणि ए आय आर न्यूज औरंगाबाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं तसंच फेसबुक वर आकाशवाणी औरंगाबाद पेज ला फॉलो करावं याशिवाय न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या वेबसाईट आणि ऍप वर देखील आपल्याला ही बातमीपत्र ऐकता येतील पक्षीतज्ञ दिवंगत डॉक्टर सलीम अली यांच्या आठवणीनिमित्त सोलापूर इथं आजपासून पक्षी सप्ताहाला सुरुवात झाली पक्षी सप्ताहानिमित्त सप्ता विविध स्पर्धांचं आयोजन केल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली आहे बारा नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात निबंध घोषवाक्य चित्रकला पक्षी छायाचित्र स्पर्धा अधिकारी आणि कर्मचारी यांना पक्षीविषयक मार्गदर्शन कार्यशाळा चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे या सप्ताहानिमित्त मारुती चितंपल्ली यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या जालना इथं महासम्राट बळीराजा गौरव महोत्सव समितीच्या वतीनं आज शहरातून बळीराजा गौरव मिरवणूक काढण्यात आली यावेळी बळीराजांच्या प्रतिमेला अभिवादन आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर इथल्या दुर्घटनेत मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थिकलशास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं नाशिक इथंही स्वतंत्र भारत पक्ष आणि जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीनं आज मूठमाती आंदोलन करण्यात आलं जिल्ह्यातील सिद्धपिंपरी आणि निफाड तालुक्यातील थेरगाव इथं सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं कोणतंही सरकार शेतकऱ्यांची बाजू घेत नाही अशी टीका पक्षाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोर्डे यांनी यावेळी केली आझादी का अमृत महोत्सव आझादी का सफर आकाशवाणी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणीच्या वृत्त विभागानं एमजीएम विद्यापीठाच्या सहकार्यानं सुरू केली आहे अमृत महोत्सव प्रश्न मंजुषा स्पर्धा आपणही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता आमच्या सकाळच्या बातमीपत्रात विचारल्या जाणाऱ्या स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंधित प्रश्नाचं उत्तर देऊन हे प्रश्न प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी सात वाजून दहा मिनिटांच्या बातमीपत्रात तसंच वृत्त विभागाच्या फेसबुक आणि युट्यूब अकाउंटवरही विचारले जातील श्रोत्यांनी आपलं उत्तर क्वीज मराठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर तसंच फेसबुक आणि युट्यूबच्या कमेंटमध्ये पाठवायचं आहे निकाल दुसऱ्या दिवशी सकाळच्या याच बातमीपत्रात घोषित होईल सर्वात प्रथम उत्तर देणाऱ्याला प्रमाणपत्र आणि भेट देण्यात येईल उत्तरासोबत श्रोत्यांनी आपलं नाव दूरध्वनी क्रमांक आणि पत्ता देखील पाठवावा जेणेकरून विजेते ठरल्यास आम्ही आपल्याशी संपर्क करू शकू तर श्रोते हो साजरा करूया स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आकाशवाणीच्या वृत्त विभागासोबत आझादी का अमृत महोत्सव राज्यातल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिवाळीची सुट्टी पुन्हा वाढवून मिळणार आहे यापूर्वी शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार बावीस नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यात आली होती पण राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण परीक्षा असल्यामुळे शिक्षण विभागानं दहा नोव्हेंबरपर्यंत सुट्ट्या देऊन अकरा नोव्हेंबरपासून शाळाचं कामकाज सुरू करण्याचं जाहीर केलं आहे हवामान मराठवाड्यात पुढील दोन दिवसात तापमानात मोठी घट होण्याची शक्यता परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान विभागानं वर्तवली आहे येत्या अकरा नोव्हेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारनाथ इथं शंकराचार्यांची समाधी तसंच मूर्तीचं अनावरण घृष्णेश्वर परळी औंढा तुळजापूर आणि माहूरसह देशभरात ब्याऐंशी तीर्थस्थळी विशेष कार्यक्रम आणि राज्यात दिवाळी झाल्यानंतर घरोघरी जाऊन लसीकरण करण्यावर भर दिला जाणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद औरंगाबाद एआयआर न्यूज या युट्यूब चॅनलवर पुन्हा ऐकू शकता